वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहर हे सर्वात मोठे शहर असूनसुद्धा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांची ओरड आहे मागील पंधरा दिवसांपासून शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असून सुद्धा येथील प्रशासन याची दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे शहरातील विविध संघटनांनी डेंग्यू आजाराची लागण वाढत असल्याने या रोगाला थांबवण्याकरिता संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करण्यासंदर्भात येथील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाहिले आहेत परंतु त्यावर देखील प्रशासनाने लक्ष दिलेले दिसत नाही दरम्यान डेंग्यू आजाराने एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ माजली आहे शहरात कोरोनासोबत आता डेंग्यूचं मोठं संकट उभं राहत आहे डेंग्यूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र नागरिकांच्या अपेक्षेनुसार उपाययोजना करताना दिसत नाही आहेत त्यामुळे नागरिकांचा संताप होत असल्याचे दिसून येते शहरात रोगाचा फैलाव होत असताना पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी नेमकं का काय करत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे दोन ऑगस्ट रोजी येथील अत्यंत गरीब कुटुंबातला आठ वर्ष वयाचा चिमुरडा नयन संजयराव लाकडे राहणार पीडित कॉलनी इंदिरा गांधी वॉर्ड या चिमुकल्याचा डेंग्यू या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आजही या परिसरात तसेच शहरात अनेक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत यात लहान बालकांचा देखील समावेश आहे या बालकाला आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यप्रणालीवरच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला डेंग्यू रोगाच्या वाढत्या प्रकोपाकरिता फवारणी करावी तसेच त्वरित त्यावरची उपाययोजना करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज हिंगणघाट वर्धा